भाजपा शहराध्यक्ष व विधायक प्रवीण दटके के नेतृत्व में भाजपा के एक शिष्टमंडल ने यूनिवर्सिटी के उप कुलपति संजय दुधे से मुलाकात कर विद्यार्थियों की परीक्षा फीस आदि को माफ करने की मांग की है शिष्टमंडल का कहना है कि जो विद्यार्थी कोरोना से सीधे प्रभावित हुए उनकी फीस कॉलेज से माफ करवाने में यूनिवर्सिटी हस्तक्षेप करे कोरोना काल में कॉलेज बंद रहे है कॉलेज की लाइब्रेरी कंप्यूटर लैब खेल और अन्य प्रैक्टिकल लैब आदि का उपयोग ही नहीं हुआ लेकिन कॉलेज प्रबंधन इन सब की फीस विद्यार्थियों से वसूल रहा है जो फीस जमा नहीं कर पा रहे उन पर दबाव बनाया जा रहा है मांग की गई कि जो विद्यार्थी कोरोना काल के आर्थिक संकट में फीस जमा नहीं कर पा रहे उनकी फीस पूरे शैक्षणिक अवधि में तीन ऐसी चार सालों में किस्तों में जमा करने की सुविधा दी जाए इसके इसके अलावा यूजीसी व अन्य संस्था के मार्गदर्शक तत्वानुसार अनुसार विद्यार्थियों को बीमा संरक्षण यूनिवर्सिटी की ओर से दिया जाए शिष्टमंडल में शिक्षा मंच के अध्यक्ष कल्पना पांडे पूर्व पूर्व महापौर संदीप जोशी भाजपा युवा मोर्चा प्रदेश महामंत्री शिवानी दानी सिनेट सदस्य विष्णु चांगदे कल्याण देश पांडे संकेत कुकड़े आदि उपस्थित थे चार प्रमुख मुगणे घेऊन मान्य आमचे नेते संदीप जोशी असतील आमचे मॅनेजमेंट काउन्सिलचे सदस्य विष्णू चांगले असतील कल्याण देशपांडे इथे आहेत सगळे इंजिनिअरिंगचे आणि इतर विद्यार्थी पण आमच्यासोबत आहेत चार प्रमुख मुद्दे आम आमच्या आहेत पहिला मुद्दा असा आहे की जी परीक्षा शुल्क विद्यापीठ घेताय परीक्षा आता होतच नाही आहेत ते ऑनलाईन होतात तो विद्यार्थी आपल्या घरून बसतो इंटरनेट त्याचा स्वतःचा वापरतो त्यामुळे परीक्षा शुल्क हे सरसकट त्यांनी एकतर घेतलं असेल तर वापस करावं किंवा ते माफ करावं आमची दुसरी मागणी अशी आहे की जे शैक्षणिक शुल्क आहे तर शैक्षणिक शुल्क तर घेतलं पाहिजेत काही म आव्हाला नाही पण त्यात इतर जे शुल्क आहेत विशेषतः लायब्ररीचं शुल्क आहे प्रयोगशाळेचं शुल्क आहे असे इतर शुल्क आहेत जर यावर्षी सत्रच झालं नाही कॉलेजच झालं नाही तर हे शुल्क परत कुलगुरूंना आम्ही विनंती केली की त्यांनी करे हे पाठवावी आमची विनंती की हे पण त्यांनी माफ केलं पाहिजे तिसरा विषय करोनाच्या काळात व्यवसाय बंद आहेत अनेक लोकांच्या खाजगी नोकऱ्या बंद आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना इन्स्टॉलमेंट दिले पाहिजे ती फी भरण्याकरता आणि चौथा आणि सगळ्यात प्रमुख विषय असा आहे की विद्यार्थ्यांचा इन्शुरन्स केला गेला पाहिजे या लाटेत अनेक अनेक तरुण विद्यार्थी गेले आहेत हे दुःखद आहे त्यामुळे विशेषतः विद्यार्थ्यांचं इन्शुरन्स केला पाहिजे तसा एक जी आर पण आला आहे त्या बाबतीत म आमच्या सगळ्या प्रमुखांनी सांगितलं की याचं टेंडर पण निघालं होतं कोटेशन पण आले आहे पण गेल्या काही दिवसांपासून ज्या निर्णय होत नाही या चार मागण्यांकरता आम्ही इथे आज आम्ही सगळेजण प्रमुख लोकं आलो आहोत त्यांनी पण आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे ते पण समोर या या गोष्टी वाढवणार आहेत त्यामुळे आम्ही तोपर्यंत त्यांना विनंती केली की तात्काळ हा सगळा विषय त्यांनी करावा तोपर्यंत आम्ही वाट बघू नये पुढे काय करायचं या बाबतीत आमच्या सगळ्या नेत्यांसोबत संदीप असतील विष्णू जी असतील सगळ्यांसोबत बसून कल्पना ते पांडे पण आहेत या सगळ्यांसोबत बसून निर्णय घेऊ कॅमेरा पर्सन राजकुमार मोड के साथ अभिषेक पानसे रिपोर्ट बी सी एन न्यूज नागपूर